नाव शब्द आहे शब्दयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय मी जर म्हटलं आजी आजी झाडाखाली झाडाखाली बसली आजी झाडाखाली बसली त्यानंतर प्रमोद घरासमोर उभा आहे घरासमोर उभा आहे हा आता बघा आजी नामे बसली क्रियापदे प्रमोद नामे उभा उभा काय नामे बरोबर आहे आहे क्रियापदे पण झाडाखाली आणि घरासमोर इथं आपल्याला काय बघायला मिळतंय समजा मी जर असं म्हटलं असतो आजी झाड बसली आजी झाड बसली झाड झाड घेतलं ना तिथं आपण पण आजी झाड बसली म्हणजे काय झाडावर बसली का खाली बसली झाड शेजारी बसली का काय झालं काय बरोबर आहे म्हणजे तुम्हाला पिक्चर क्लिअर होतोय का कुठं बसली नेमकी आजी बसली येतं कळतंय पण कुठं झाडावर का झाडा शेजारी का खाली का झाड या शब्दाला खाली हात जोडून आला का नाही बघा ना शब्दाला शब्द योग म्हणजे जोडणे शब्दाला शब्द जोडून येतो बरोबर आणि त्याच्यामुळे आपल्याला पिक्चर क्लिअर होतो त्याचबरोबर मी जर म्हटलं प्रमोद घर उभा आहे प्रमोद घर उभा आहे म्हणजे काय घरात ये घरावर येरा शेजारी येरा खाली आहे कुठे आहे घरासमोर म्हणजे घरासमोर म्हटलं आणि तुम्हाला लगेच पिक्चर क्लिअर होतो बघा एक घर त्याच्या समोर तो उभा आहे असं पिक्चर क्लिअर होतो का नाही आपल्याला हा तेव्हा लक्षात घ्या शब्दाला शब्द जोडून येतो आणि त्या शब्दाला शब्द जोडून आल्यामुळं म्हणजे शब्दाचे योग झाल्यामुळं आपल्याला त्या वाक्यातलं जो पिक्चर आहे किंवा जे चित्र आहे ते स्पष्ट होतं अशा शब्दाला काय म्हणतात शब्दयोगी अव्यय म्हणतात बघा ना हे झाडाखाली घरासमोर येते वेगळेच काहीतरी इकडे हे जलद गटागटात तर थोडे वेगळेचे अशा पद्धतीने आपण आता पुढं पुढं चाललेलो सहा पर्यंत आलेलो आहे अजून आपल्याला परत रिपीट रिपीट जाणवलं नाही हे रिपीट म्हणून वेगळंच काहीतरी कळलं का शब्दांच्या जातीच बघतो